कौन कुरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी चा विजय हो, भारतीय जनता पार्टी चा विजय हो। विधान परिषद निवडणुकीत मागे उभारा बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। भारतीय जनता पार्टी चा विजय असो, भारतीय जनता पार्टी चा विजय असो। बावनकुळे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। फडणवीस साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। गडकरी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। ठीक है, पाव गले लगे सर, विक्री जाए, विक्री जाए सर, इकड़े बघा, इकड़े थैंक यू, थैंक यू सो मच। हार 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 टाकून हार टाकून दादा 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 अरे काय सुरू आहे ना, आता संपलेसाठी या लवकर, अरे महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी, माननीय आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादाजी, या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। ज्या मतदारांनी मला मतदान केलं पहिल्या पसंतीचं त्यांचा आभार मानतो, दुसऱ्या पसंतीचंही मतदान मला मोठ्या प्रमाणात मिळालं आहे त्यांचेही मी आभार मानतो। आणि 362 मतं आम्हाला मिळाली, भाजपकडे 318 मतं होती पण 362 मतं मिळाली। नागपूरच्या जिल्ह्यातल्या शहरातल्या जनतेनी मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं आणि संपूर्ण पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला म्हणून हा विजय मला मिळाला। आपण फोडू शकलात कारण आपल्याला भाजपच्या मतांपेक्षा जास्त मतं मिळाली, काँग्रेस महाविकास आघाडीची मतं एकत्र ठेवू शकले नाहीत का? महाविकास आघाडीला जे 186 मतं मिळाली, जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना साथ नसती दिली तर 186 मतं मिळाली नसते। राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्यामागे उभी राहिली म्हणून त्यांना 186 मतं मिळाले। काँग्रेसमध्ये प्रचंड अफरातफरी झाली, प्रचंड मतं फुटली, कारण हुकुमशाही मोगलशाही पद्धतीने पक्ष चालवणे याचे हे उदाहरण आहे। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे दोन मंत्र्यांच्या दबावात आले, त्यांनी उमेदवार बदलवला, एक उमेदवाराला तिकीट दिली, दुसऱ्या उमेदवाराला मत टाकायला लावले, ही पक्षातली हुकुमशाही, मतदाराला मान्य नव्हती, जनतेला मान्य नव्हती। काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता या विषयाला आहे आणि याचा प्रचंड फटका विदर्भामध्ये काँग्रेस पार्टीला बसणार आहे। छोटू भोयर यांना एकच मत मिळालेला आहे, एकच मत मिळालं छोटू भोयर, छोटू भोयरनी सुद्धा स्वतःला मतदान केलं, त्यांनी सुद्धा काँग्रेसला मतदान केलं नाही। विदर्भातल्या दोन्ही जागा राखल्या भाजपने, अकोला आणि नागपूर। माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये विजयाची घोडदौड सुरू झालेली आहे आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि यानंतर सर्व निवडणुका होतील, भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे। महाविकास आघाडी फुटलेली आहे, महाविकास आघाडीचे मत दोन्हीकडे, अकोला बुलढाणा, हुकुमशाही, नाना पटोले प्रदेश अध्यक्ष हे हुकुमशाही पद्धतीने चालतात आहे, ते मंत्री त्यांचं ऐकत नाही, ते कसले प्रदेश अध्यक्ष आहेत, आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हा नाना पटोलेचा पराभव आहे।
त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुमचं मोठं कमबॅक म्हणताल का, कारण विधानसभेत तुमची उमेदवारी नाकारली होती, त्यानंतर 2 वर्षांनंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून आला. मला कधीही पक्षाने मागे टाकलं नाही, मला पक्षाचं महासचिव म्हणून काम करण्याची संधी दिली. 10 वर्ष 15 वर्ष विधानसभेत मी होतो, मंत्रीपदावर होतो, मला पक्षाने खूप काही दिलं आहे, कधीही मला पक्षाने मागे ठेवलं नाही. आजही पक्षाने मला तिकीट दिली. मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये शून्यातून इथपर्यंत आणण्याचं काम पक्षाने मला केलं आहे, त्यामुळं मी पक्षाचे आभार मानतो, नेत्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या विजयाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो. सर, इतकं चांगलं यश मिळालं आणि अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी हे पुन्हा एकदा विधान परिषदेत प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. खरं म्हणजे मला असं वाटतं की आजचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. अकोल्यामध्ये देखील वसंतभाई खंडेलवाल चांगल्या फरकाने निवडून आले. भारतीय जनता पार्टीला 6 विधानसभेत विधान परिषदेच्या निवडणुकींपैकी 4 ठिकाणी विजय मिळालेला आहे, त्यामुळे 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या निवडणुका जिंकता येतात. अशा प्रकारे जी मांडणी केली होती तिला छेद गेलेला आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे विदर्भातले जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड उत्साहित आहेत. मी आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय आमचे अध्यक्ष नड्डाजी, होम मिनिस्टर अमितभाई शाह यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि चंद्रशेखरजी वसंतभाई आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळेच हा विजय मिळाला. आणि त्याचसोबत आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. पदवीधरचं अपयश दूर निघालं का? यश अपयश हे राजकारणामध्ये लागून असतं. आज यशाचा दिवस आहे, अपयशावर चर्चा नंतर करू. अपयशाची चर्चा असली काँग्रेसची देखिए, मैं ऐसा मानता हूँ कि एक बहुत बड़ी जीत है. 6 में से 4 जगह बीजेपी जीती है. हमने मिथक तोड़ दिया, 3 पार्टियां एक साथ आई तो चुनाव जीता जा सकता है. और विशेष रूप से चंद्रशेखर बावनकुळे जी का जो विजय है ये हमारे लिए एक बहुत ही महत्वपूर्ण विजय है, क्योंकि इस विजय से हमारे कार्यकर्ता बहुत ज्यादा उत्साहित है और हम सभी लोग हमारे शीर्षस्थ नेताओं का बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं. क्या आपको लग रहा है इस रिजल्ट का असर महानगर पालिका और बीएमसी के चुनाव पे देखने को मिलेगा? 100% देखने को मिलेगा. मैंने वही कहा कि ये जीत की शुरुआत है, आने वाले सारे चुनाव में भारतीय जनता पार्टी नंबर 1 की पार्टी रहेगी महाराष्ट्र.